विजयादशमी अर्थात दसऱ्याच्या दिवशी अयोध्येचा राजा श्रीरामांनी लंकेचा राजा दशाननी याचा वध केला होता अशी आख्यायिका आहे. परंपरेनुसार या दिवशी प्रत्येक मोठ्या गावात रावणाची प्रतिकृती बनवून तिचे दहन केले जाते, तर रामटेक येथे मातीची मूर्ती बनवून तिचा वध केला जातो आणि त्या रावणाची माती घरी आणून त्या मातीची पूजा केली जाते. रामटेक येथे विजयादशमी पर्व अर्थात दसरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. गुरुवारी सायंकाळी सिंधुरागिरीच्या शिखरावर बसलेल्या राम मंदिरातून निघालेल्या निशाणीधारकांनी रामटेक नगरीच्या दक्षिण सीमेचे उल्लंघन करून मानापूर गाव सीमेवरील डिगीच्या मैदानावर रावणाच्या मातीच्या प्रतिमेचे शिर धडा वेगळे केले. शिरसंधान करून प्रतिकात्मक रामाने रावणाचा वध केला. दुष्ट प्रवृत्तीवर सत्व प्रवृत्तीचा विजय या मान्यतेवर विजयादशमी उत्सव मानला जातो. परंतु वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या परंपरेवर आता वेगळे मतप्रवाह वाहू लागलेले आहेत. तर मूलनिवासी आदिवासी बांधवांनी लंकेचा सम्राट रावण हा आदिवासींना पूज्य असल्याचे सांगत मागील काही वर्षापासून दसऱ्याला रावण दहनास विरोध दर्शविला आहे. श्रीरामाला नायक दाखवितानाच पराक्रमी राजा रावणाला मात्र खलनायक बनविल्याचे शल्य आदिवासींना बोचत आहे. रावण दहनी कुप्रथा असल्याचे सांगत ही प्रथा बंद करण्याची त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच रामटेक तालुक्यात आदिवासी बहुल पवनी गावाजवळील बोथिया पालोरा एक असे गाव आहे जिथे मागील 18 वर्षापासून रावणाची पूजा केली जाते आहे. येथे नवरात्री निमित्ताने 10 दिवस पर्यंत आदिवासी बांधव मोठा उत्सव साजरा करतात. गावात रावण रॅली काढली जाते. समाजाचे वरिष्ठ मार्गदर्शक धर्मगुरु मार्गदर्शन करतात व रावण कसा विद्वान महापराक्रमी लोकतांत्रिक होता याची महती सांगतात. भव्य गोंडी सांस्कृतिक व धार्मिक सोहळा होतो. यावर्षी सुद्धा नवरात्रोत्सव सुरू असून दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 ऑक्टोबरला बोथिया पालोरा येथे दिवसभर कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे. रावणाच्या जीवनचरित्रावर विस्तृत मंथन झाले. सायंकाळी 5 वाजता रावण रॅली निघाली. याविषयी गावातील नागरिक सांगतात की ही प्रथा आता थांबविली पाहिजे. महावाईस्तर्फे रामटेक नागपूरवरून शरद नागदेवेसह रुपेश वनवे. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी पालोरा बोथिया या गावाला होत असतो आणि पारंपरिक आमची रावणाची पूजा असते. त्याचप्रमाणे आम्ही जंगोलिंगोची मूर्त्या या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. हे कोयापुनमचे संस्थापक पांदीपारी कुप्पालिंगो आहेत आणि आमची विद्यादेवता रायताड जंगो यांची प्रतिमा स्थापन करून मूर्ती आणि 5 कलश म्हणजे प्रकृतीच्या नियमाप्रमाणे 5 कलशची स्थापना करत असतो आणि हा कार्यक्रम दरवर्षी होत असतो. रावणाची म्हणजे प्रत्येक ठिकाणी दहन होत असते पण इथं म्हणजे पूजा कशी का केली जाते? म्हणजे सर्व ठिकाणी रावणाची पूजा ह्या मूल निवासी आदिवासी लोक करत असतात, पूर्वीपासूनच करत असतात. पण ते पूर्वी त्यांचं ओपन नव्हतं, यावेळेस ते ओपन झालेलं आहे किंवा सर्वच आपापल्या गावाला करत असतात. आणि त्यांच्या मुलाची म्हणजे आम्ही होळीच्या पंचमीला मेघनाथ पूजा घर वगैरे मेला वगैरे भरत असते आणि मेघनाथ पूजा होत असते. कारण की सम्राट राजा रावण हा विद्वान असून आदिवासी मूल निवासी हा सम्राट गोंड राजा रावण होता आणि तो विद्वान होता आणि तो समाजाचा रक्षक होता आणि त्याचप्रमाणे महिलांच्या मातृशक्तीच्या धोको मान सन्मान करीत असे आणि प्रजेचा मान सन्मान करून प्रतिपालन करीत असे. म्हणून राजा रावण आमच्याकरिता खूप त्याला आम्ही मान देतो, त्यांना त्यांची पूजा करत असतो रावणाची.